बाबा तुझं हे शॉप आहे, अजून शॉप व्हायला पाहिजे. पुढील वाटचालीसाठी अभिनंदन करतो आणि एक सर्वांना सांगतोय, आपल्या मराठी बांधवांना ना सपोर्ट करा आणि असे उत्करी मंडळी आहेत ना त्यांना नक्कीच आवर्जून सपोर्ट करा. हा आपला मुलगा आहे, आपल्याकडे वर्क करतोय. मी काय म्हणतो, आपल्याकडे कामाला म्हणण्यापेक्षा तो माझ्या घरचा आहे. माझ्याकडे कामगार म्हणून कोणी असं राहत नाही आपल्या घरातल्या सारखं. तर भाऊ तुझं नाव? मितेश हातणकर माझा. मितेश, मितेश, मितेश हातणकर. तुला किती वर्ष झाली इथे तू काम करतोय? एक वर्ष झालं. एक वर्ष झालंय. तुझं मूळ गाव कुठलं? आंबेवाडीत. आंबेवाडी. तर तुला कसं वाटतं इथे काम करताना? काय नाही, अगोदर काय समजत नव्हतं बिझनेस मधला, पण इथे वर्ष झालं थोडं थोडं समजायला लागलं आता. होय ना, बिझनेस कसा करायचा. तर बघा ना की आपण गावी पण मस्त आहे की आहे ना, व्यवसाय करू शकतो, नोकरी करू शकतो, पण एवढं आहे की जिद्द चिकाटी पाहिजे. हा भाऊ सांगितलं की मला पहिलं काही येत नव्हतं पण आता येते. हेच तुम्हाला सांगतोय की कोण शिकून येत नाही, शिकावं लागतं. शिकल्यानंतर ना सर्व गोष्टी आहे ना आपण पूर्ण करू शकतो. तर हा फ्रीज आपण भाऊ मला फ्रीज आता हा आहे तो आपला गोदरेजचा 5-star फ्रीज आहे. त्याच्यावरती तुम्ही मिलेश ते जरा पहिलं ते रेटिंग आणि दाखव. त्याच्यामध्ये हा 5-star आहे. इथे तुम्हाला 5-star दिसते अशा बरोबर. इथे 5-star रेटिंग वाला फ्रीज आहे. त्याला इन्व्हर्टर कॉम्प्रेसर आहे. प्लस म्हणजे आता जे फ्रीज आले ते इन्व्हर्टर कॉम्प्रेसर वाले आलेत. म्हणजे त्याच्यामध्ये इनबिल्ट स्टॅबिलायझर ऑपरेशन येतं. म्हणजे तुम्हाला जो स्टॅबिलायझर लावायची रिक्वायरमेंट लागत नाही. ओके, इनबिल्ट स्टॅबिलायझर म्हणजे वेगळा पूर्वी आपल्याला स्टॅबिलायझर घ्यावा लागत होता ना, ते आता त्यांनी इनबिल्ट करून टाकले. त्यामुळे लाईटचा कधी कधी जेव्हा तुम्हाला व्होल्टेजचा जेव्हा प्रॉब्लेम होतो त्यावेळी हे फ्रीज इन्व्हर्टर कॉम्प्रेसर इलेक्ट्रिसिटी कन्झम्पशन पण आहे बघा सुनील. त्याच्यामध्ये 104 युनिट दिसते तुम्हाला. 104 युनिट दिसतात. हा 5-star रेफ्रिजरेटर आहे. तर तुम्ही 2-star बघायला गेलात तर त्याचं युनिट कन्झम्पशन बघा 203. म्हणजे हा फरक असतो 5-star आणि 3-star मध्ये. ओके, तर मी काय म्हणतो भाऊ, हे तर ऑफलाईन आहे, ऑनलाईन आणि ऑफलाईनची प्राइस सेम आहे? नाही, ऑफलाईन ऑनलाईन मध्ये प्राइस मध्ये थोडाफार फरक पडतो. दुसरी गोष्ट अशी आहे की असं कधी जे ऑफलाईन कंपनी सुद्धा आहे ते म्हणजे ऑफलाईन जो प्रोडक्ट असतो इलेक्ट्रॉनिक्स मध्ये तरी म्हणतोय, आणि ऑनलाईन जो प्रोडक्ट असतो तो कधीच ऑफलाईनला मिळत नाही ना ऑनलाईनला मिळत नाही. म्हणजे दोन्हीकडे वेगवेगळे मॉडेल्सच असतात. कारण हे मार्केट ऑफलाईन मार्केट हे ऑनलाईन मार्केटपेक्षा मोठं आहे. हा, त्याच्यामुळे असा कधी त्रास होत नाही. हा, जे ऑनलाईन जो प्रोडक्ट आहे तो ऑफलाईनला मिळत नाही. ओके, तरी काय प्राइस रेंज असणार आपल्याकडे साध्यापासून? प्राइस रेंज ही तुमची स्टार, आता तुम्हाला मी दाखवल्याप्रमाणे स्टार. इथे जो 2-star आहे, तुम्ही आता पहिला 5-star बघितला, हा 2-star आहे, हा 4-star आहे. ठीक आहे, आणि त्याची लिटर कॅपॅसिटी याच्यावरती सगळी प्राइस अवलंबून असते. उदाहरणार्थ तुम्ही जर समजा 2-star आणि समजा 190 लिटरचा फ्रीज घ्यायला गेलात तर तो डिस्काउंट प्राइस करून 15,000 स्टार्ट होतो. आणि तुम्ही जर 5-star, 3-star, 4-star, 5-star ते मग ते 15,000 ते 21,000-22,000 ती रेंज असते. ब्रँड वाईज व्हॅल्युएशन असतं. कुठला ब्रँड तुम्ही घेताय त्यावरती ते कंपनीची जशी खरेदी असते त्याच्यावरती आम्ही कस्टमरला सांगत असतो. ठीक आहे, डबल डोअर मध्ये पण आता नवीन नवीन रेंज आले आहेत. इथे अजून बघा, हायरचे फ्रीज आहेत, व्हर्लपूलचे आहेत, लिबर कंपनीचे आहेत, अशा सगळ्या कंपन्यांचे फ्रीज इथे आपल्याकडे आलेले आहेत. ठीक आहे, वॉशिंग मशीनची सुद्धा वाईड व्हरायटी रेंज आहे. लास्ट टाइम दाखवलं होतं त्या पद्धतीमध्ये खूप साऱ्या वॉशिंग मशीन्स आहेत. आता आमचा वॉशिंग मशीनचा सीझन चालू होतोय. वॉशिंग मशीन त्यामुळे आता कसं पावसाळ्यामध्ये कसं आहे, जे म्हणजे हाऊसवाईफ आहेत किंवा नोकरीला जी आहेत माणसं आहेत त्यांना कसं कपडे वगैरे सुकत नाहीत. मग कपडे हे करण्यासाठी वॉशिंग मशीन खूप उपयुक्त आहे. आता जे वापरत आहेत त्यांना त्याचा ऍडव्हान्टेज माहिती आहे, पण ज्यांनी वापरली नाही तर त्यांना मी सांगेन की नक्कीच वॉशिंग मशीन खरेदी करा आणि त्याचा फायदा आहे ते तुम्हाला घेतल्यावरच कळू शकतं. असं ओके, आपल्याला तो फ्रीज दाखवलाय तो 5-star आहे. तिकडचा 5-star आहे, हा 2-star आहे आणि हा एक आहे, हा 4-star आहे. 4-star आहे. ओके, पॅनासॉनिकचा आहे हा एक, पॅनासॉनिकचा आहे हा. ओके, हा 3-star आहे. ओके, हा पण 3-star आहे. आता ती प्राइस रेंज आहे सुनील, आता 3-star वर, 3-star ह्याच्यावरती आहे. म्हणजे तुम्हाला जो कुठला स्टार रेटिंग वर तुम्हाला जो म्हणजे कुठला समजा एखाद्याला 3-star हवा असतो, एखादा कस्टमर आहे तो त्याला प्राईसची रेंज असते. पण मला एक कस्टमरला सांगायचं, तुम्ही प्राईसवर घेण्यापेक्षा त्याची प्रोडक्ट क्वालिटी काय आहे, तो किती स्टार आहे, किती लिटर कॅपॅसिटीचा आहे, कुठल्या ब्रँडचा आहे, याचा अभ्यास करूनच वस्तू खरेदी करावी. म्हणजे हा कस्टमरने खरेदी करताना ही काळजी घ्यावी. वॉरंटी कशी आहे? प्रत्येक कंपनीला 1 वर्ष प्रोडक्ट वॉरंटी असते आणि 10 वर्ष कॉम्प्रेसर वॉरंटी असते. ओके, 10,000-11,000 रेंज मध्ये आहे आपल्याकडे. 10-12,000 पूर्वी तेवढ्या प्राइसला येत होते. आता प्राइस रेंज ही सगळी म्हणाल तर 14-15,000 पुढे ऑफलाईन मार्केटमध्ये चालू आहेत फ्रीज.
14 पासून तुम्ही स्टार्ट करा. ओके ओके, अजून आपल्याकडे काय काय आहे? आता म्हणाल्या पद्धतीमध्ये मी सांगितलं की पूर्वी तुम्ही आलात तेव्हा आपल्याकडे फक्त फ्रीज, वॉशिंग मशीन, एलईडी टीव्ही एवढंच होतं. ठीक आहे, मग आता आपल्याकडे नवीन म्हणाल तर हे बघा, इकडे तुम्हाला ओटीजी दिसतंय, इथे हे ओव्हन आहे, ओव्हन आहे, परत म्हणाल तर इथे मायक्रोवेव्ह आहे, हे वॉटर प्युरिफायर आहे, तुम्हाला दिसतंय हे आता पावसाळ्यामध्ये उपयुक्त ठरतं. दुसरी गोष्ट, गीझर सुद्धा आहे गरम पाणी करण्यासाठी, म्हणजे आता कस्टमरला जर समजा आणि ते ब्रँडचे सगळ्या आपल्याकडे कुठलाही असं तुम्ही आता पूर्ण हे फिरवलं तर तुम्हाला इथे ब्रँडच दिसेल, कुठलाही अनब्रँड नाही. ब्रँड रिझन एकच आहे की प्रोडक्ट क्वालिटी चांगली असते, कारण तो ब्रँड स्वतःचं नाव खराब करेल असं प्रोडक्ट बनवत नाही. असेंबल केलेले मॉडेल्स काय होतात की भविष्यात ते आपल्याला प्रॉब्लेम देऊ शकतात, त्यामुळे आपलं पण नाव खराब होतं, त्यापेक्षा चांगली वस्तू विकलेलीच बरी कस्टमरला. थोडं कॉस्टली असतात बट त्यामुळे आपल्याला त्रास होत नाही, कस्टमरला पण त्रास होत नाही. ओके, मग ह्याच्यावर फायनान्स वगैरे होतं का? येस येस, ह्याच्यावरती म्हणाल तर मायक्रोवेव्हवर, ओटीजीवर आणि वॉटर प्युरिफायरवर सुद्धा फायनान्स होतं. आता वॉटर प्युरिफायर आपल्याकडे खूप सारे लोक घेतात. तर मी काय म्हणतो भाऊ, फ्रीज घेतला किंवा टीव्ही घेतला, या वॉशिंग मशीन घेतली, या मायक्रोवेव्ह घेतला, या गीझर घेतला, सांगतरी मला आपल्या राजापूर तालुक्यामध्ये किती दिवसामध्ये मला भेटून जाईल? सेम डेला मला भेटेल डिलिव्हरी? आपल्याकडे कसं आहे, माझ्याकडे ऑलमोस्ट म्हणजे 99% तरी प्रोडक्ट अवेलेबल असतातच, म्हणजे एखाद्याला जर घ्यायला आला तर तो नाही असं आपल्याकडे प्रोडक्ट होत नाही. म्हणजे कसं आहे की कस्टमरला चार प्रोडक्ट, समजा एखाद्याला गीझर घ्यायचा झाला तर ते गीझरमध्ये 4-5 ब्रँडचे असेल तर कस्टमरला ते हे करायला वेळ नाही लागत सिलेक्ट करायला. समजा एखाद दुसरा असेल तर कस्टमर विचारतो की दुसरा मिळेल का, मिळाला तर नेक्स्ट डे मिळून जातो, नाही तर मिळून जातो. ओके, मला फायनान्स करायचं असेल तर मला कुठले डॉक्युमेंट्स लागणार? फायनान्स करायचं असेल तर तुम्ही म्हणाल तर आधार कार्ड, पॅन कार्ड, बँकेचं पासबुक, जे बँकिंग प्रोसेस असते ते, त्याच्या करायचं म्हणजे एखाद्याला कस्टमरला समजा वॉशिंग मशीन घ्यायची आहे किंवा फ्रीज घ्यायचं आहे तर ते डॉक्युमेंटेशन रिक्वायर्ड आहे, बँकेचं पासबुक वगैरे. म्हणजे खूप सारे लोक आता गेल्या 1.5 वर्षामध्ये जवळजवळ आपल्याकडे 1000 जास्त लोकांनी फायनान्स घेऊन प्रोडक्ट खरेदी केलं आहे, जे आपल्याकडे नव्हतं ते आपल्याकडे आता कस्टमरला त्याचा ॲडव्हान्टेज मिळालं आहे. म्हणजे आणि रिपीट कस्टमर होतात. कसं आहे की एखादा आता कस्टमर आमच्याकडे प्रोडक्ट फ्रीज घेऊन गेला तर तो नंतर मग ते फिटल्यानंतर मग ते हप्ते भरून झाल्यानंतर परत रिपीट दुसरं प्रोडक्ट घ्यायला येतो, हे आपलं गुडविल आहे की परत रिपीट कस्टमर होतो. हे एक ॲडव्हान्टेज आपल्याला मिळते राजापूरमध्ये. माझ्या डोक्यामध्ये अजून खूप सारे आहेत की रिक्वायरमेंट खूप सारे, जे सगळे स्टुडंट वगैरे आहेत त्यांना लॅपटॉपची रिक्वायरमेंट असते, तर मला ती खंत आहे की मला नेहमी असं वाटतं की अरे लॅपटॉप ठेवला पाहिजे, कारण आता जो माझा कस्टमर बेस झाला आहे ते स्वतःहून सांगत असतं की दादा लॅपटॉप आहे का, कारण आता लॅपटॉप ही नीड झाली आहे कस्टमर. त्यामुळे प्रयत्नशील आहे की येणाऱ्या दिवस मध्ये मला लॅपटॉप सुद्धा कस्टमरला प्रोव्हाइड करता येतील किंवा त्यांची जी रिक्वायरमेंट आहे, कारण काही आहे की लॅपटॉपची प्राइस खूप जास्त असते, 30-40 हजार रुपयाच्या घरात असते आणि आपला मध्यमवर्गीय इकडे राहणारा माणूस आहे त्याला तो खरेदी करणं शक्य नसतं. मग अशा टायमिंगला त्याला फायनान्स एक ऑप्शन असतो, बट जवळ कुठेही त्या गोष्टी मिळत नसल्यामुळे त्यांचं शैक्षणिक कुठलं नुकसान होऊ नये म्हणून माझा प्रयत्न असणार आहे की येणाऱ्या दिवसांमध्ये आपल्याकडे लॅपटॉप सुद्धा आपल्याकडे ठेवले जातील. काय होतं की आता प्रत्येक गोष्टीसाठी मुलांना ऑनलाईन म्हणजे लॅपटॉपची रिक्वायरमेंट आता वाढली आहे की लॅपटॉपवर त्यांना वर्क करावं लागतं. इथून जरी कुठे इंजिनिअरिंगला गेला किंवा 12वीनंतर कुठलं एज्युकेशन घ्यायला गेला तर त्याच्या त्या सगळ्या गोष्टींसाठी लॅपटॉपची रिक्वायरमेंट लागते. मग त्यांचे पालक वगैरे येतात, काहीतरी विचारणा करतात की लॅपटॉप मिळेल का, मग ती खंत आहे. पण भविष्यामध्ये ह्या फेजमधून बाहेर येऊन लॅपटॉपकडे सुद्धा आपण वळताना दिसू. पण भारी वाटलं आणि तुझं हे स्वप्न आहे ना की लॅपटॉपचं ठेवायचं ते पण पूर्ण होणार लवकरच, कारण की तू एवढं मेहनत करून सुरुवात केली आणि आता इथपर्यंत तू पोहोचलाय तर नक्कीच देव तुझं भलं करो आणि नक्कीच तुझ्या प्रयत्नाला आहे ना सक्सेस होणार. म्हणजे यार काय बोलू समजत आहे, पण आहे ना मी ज्यावेळी आलो होतो तेव्हा वेगळं होतं आणि आता एकदम वेगळं आहे. मग आपल्याकडे कुठल्या कुठल्या ब्रँडचे इन्व्हर्टर आहेत आपल्याकडे? इन्व्हर्टर बॅटरी म्हणायला गेलात तर आपल्याकडे आता अमेझ आहे, परत लुमिनस आहे. मोस्टली अमेझ आणि लुमिनसच करतोय, कारण काय आहे की त्यांची सर्व्हिस चांगली आहे आणि प्रोडक्ट क्वालिटी सुद्धा चांगली आहे. ओके, मला फक्त रिक्वायरमेंट काय आहे की माझा कम्प्युटर चालावा, एक फॅन चालावा आणि एक लाईट चालावी जिथे मी बसतो तिथे, कारण की लाईट जाते
आणि माझं कामाची पूर्ण वाट लागते. यूपीएस आहे पण तो 10 मिनिटं चालतो. बरोबर. लाईट येईल की नाही गॅरंटी नाही. आता कसं चाललंय की आता पूर्वी एवढा हे नव्हता, ट्रेंड नव्हता की बॅटरी आणि इन्व्हर्टर लावलं पाहिजे असं. पण आता ट्रेंड पूर्णपणे बदललेला आहे. आता प्रत्येक घरामध्ये थोडा टाइम जरी लाईट गेलं ना तरी म्हणजे आपल्याला चलबिचल झाल्यासारखं होतं. त्यामुळे हल्ली इन्व्हर्टर बॅटरीचं प्रमाण वाढलंय. म्हणजे लोक आता इन्व्हर्टर बॅटरी आणि घ्यायला लागले आहेत. दुसरी गोष्ट कसं आहे की आता मी कस्टमरला देताना पूर्णपणे त्यांना सगळ्या गोष्टी विचारूनच देत असतो की तुमची रिक्वायरमेंट किती आहे. उगाच त्या कस्टमरला जास्त मोठी बॅटरी देऊन किंवा इन्व्हर्टर देऊन त्याचं नुकसान होईल असं मी काही करत नाही. किंवा त्यांना जर एखादं मोठी प्रोडक्ट बॅटरी द्यायची असेल तर त्यांना ते फ्युचरचा यूज विचारूनच देतो की ह्याच्या पुढे समजा एखादी समजा त्यांनी इन्व्हर्टर बॅटरी कमी प्राईस कमी ह्याच्यामध्ये घेतला तर मग भविष्यात म्हणजे त्यांची रिक्वायरमेंट वाढली तर त्याला ते युजफुल नाही ठरणार. कारण आपण प्रोडक्ट एकदाच खरेदी करतो, सारखं खरेदी करू शकत नाही. त्यामुळे त्यांना सगळ्या गोष्टी समजून सांगतो, त्याच्यानंतर कस्टमर कुठला सिलेक्ट करेल त्या पद्धतीमध्ये आपण त्यांना देतो. ओके. मग इन्व्हर्टर मध्ये सोलार वाला जे इन्व्हर्टर असतात ते आहे आपल्याकडे? सोलारचा हा पार्ट आहे तो वेगळा पार्ट आहे. पण त्याच्याशी आपल्याकडे म्हणजे आपले मित्र परिवार आहेत त्याच्यामध्ये. तर एखाद्या कस्टमरला रिक्वायरमेंट लागली तर आतापर्यंत मी सोलारचे फॅन वगैरे दिलेत ज्यांच्याकडे सोलारचं हे आहे. मग त्यांना जर एखादा फॅन हवा असेल किंवा बॅटरी हवं असेल तर माझे जे मित्र आहे ते डिस्ट्रीब्युशन करतात. पण तर त्यांना त्यांच्याशी कम्युनिकेट करून आपण त्यांना प्रोव्हाइड करतो. असं नाही की नाही होत. पण इन्व्हर्टर बॅटरी हे जे प्रकार आहे ल्युमिनसचे वगैरे हा डायरेक्टली आपल्या शॉपमध्ये अवेलेबल होऊ शकतो. तर म्हणजे तुम्हाला सांगतोय ज्यांना इन्व्हर्टर पाहिजे असेल, कारण की आपल्या कोकणामध्ये हा मेजर इश्यू आहे. पाऊस पडला ना तर लाईट जाते आणि लाईट कधी येईल त्याची गॅरंटी नाही. म्हणून एक तुम्हाला सांगतो इन्व्हर्टर पाहिजे असेल ना तर या भावाचा नंबर मी डिस्क्रिप्शनमध्ये देतो, डिस्प्लेला देतो. नक्कीच तुम्ही कॉन्टॅक्ट करा आणि यांच्याकडे यांना फ्रीज, वॉशिंग मशीन आणि त्याचबरोबर यांना घरामध्ये लागणारे जे वस्तू आहेत म्हणजे यांना मिक्सर आहे, गिझर आहे आणि फॅन आहे. त्याचबरोबर या साईडला पण तुम्ही बघू शकता मिक्सर आहे आणि ओटी जे आहे आणि हे बघा हे पण आहे यांच्याकडे. टोस्टर आहे, टोस्टर पण आहे. बरेच वस्तू यांच्याकडे आहेत जे घरामध्ये जे उपयुक्त आहेत ते सर्व आहेत. टीव्ही पण आहे आणि आता आपण यांना इन्व्हर्टर बघणार आहोत. कारण की मला फक्त आहे ना कम्प्युटर, लाईट आणि फॅन ते त्या रूम मधलं फक्त चाललं पाहिजे. कारण की काम माझं अडून अडलं नाही पाहिजे. आणि हे भावाचं एक युनिट आहे, त्याचबरोबर हे दुसरं युनिट आहे. हे बघा इकडे आपलं हे आता जस्ट आम्ही बाहेरच ठेवून दिले इन्व्हर्टर बॅटरी वगैरे. आणि हे आपलं स्टोरेज आहे, इकडे स्टोरेज आणि तिकडे अजून एक स्टॉकसाठी स्टोरेज केलं आहे. कारण आता हल्ली मला मटेरियल्स कमी पडायला लागले, त्यामुळे कसं आहे की हल्ली स्टॉक आम्ही खूप सारे ठेवतो की जेणेकरून कस्टमर रिटर्न जाता कामा नये. ठीक आहे. आपल्याकडे हे मी बाहेरच ठेवलं आहे आता, कारण इथे कसं आहे की इथे कस्टमर कोणी आलं तर बाहेरून त्यांना आता दिसलं पाहिजे, त्याच्यामुळे आपण बाहेर ठेवून दिले हे. आता तुम्ही याच्यामध्ये हा इन्व्हर्टर बॅटरी आहे, तुम्ही इथे बघताय की ही टॅब्युलर बॅटरी आहे ल्युमिनसची. याला 42 मंथ्स वॉरंटी आहे. प्लस हा जर म्हणाला तर इथे 850 व्होल्टचा निओ इन्व्हर्टर आहे. ओके. तर मी हा मला चालेल का? हो तुम्हाला चालेल. म्हणजे तुम्हाला हा चालेल का? समजा भविष्यामध्ये तुमची आता तुमचा रिक्वायरमेंट पेक्षा थोडा मोठा आहे, बट तुम्हाला कसं पुढे जर समजा तुमचं अधिक एक्स्ट्रा जर समजा तुमचे पॉईंट लागले म्हणजे बल्ब फॅन वगैरे तुमचं रिक्वायरमेंट जर इन्क्रीज झाली तर तुमच्यासाठी हे चांगलं आहे. ओके. तर भाऊ हा आहे 150 Hz इन्व्हर्टर आहे, पण याच्यापेक्षा लोअर रेंजवाला आहे जो 135 वाला आहे. तर तुम्हाला बघायला भेटेल. तुम्हाला आता म्हणजे माझ्याकडे काय झालं की आता मी तो काल एक सेल आउट केलाय, पण उद्या म्हणजे कस्टमरला इमिडिएट हवं असेल तर संध्याकाळपर्यंत भेटू शकतो डिस्ट्रीब्युशन इकडेच असल्यामुळे. आणि बघण्यामध्ये म्हणजे सेमच येतं, त्याचं काय याच्यामध्ये नाही, फक्त बॅटरीची कपॅसिटी आणि इन्व्हर्टरची रेंज एवढं फक्त चेंज झालेलं असतं. ओके. हा म्हणजे मला उद्या यावं लागेल का? नाही असं काही नाही. जर कस्टमरला जर आता हे तर सेमच आहे क्वालिटी आहे, ह्याच्यामध्ये काही डिफरंट नाही आहे, फक्त बॅटरीची कपॅसिटी चेंज झाली आहे. त्यामुळे याच्यामध्ये काही चेंजेस नसणार आहे. थोडंफार फक्त कसं आहे की बॅटरीची कपॅसिटी आणि इन्व्हर्टरची कपॅसिटी चेंज झाल्यामुळे मॉडेल चेंज होतात, बाकी काही नाही. म्हणजे तुम्ही हे बघून सुद्धा तुम्ही विचार करून सांगू शकता. ओके. तर मग अमेझचं पण मला बघायला भेटेल का? अमेझचं आता आपल्याकडे स्टॉक नाही आहे, जसं करून ल्युमिनसचं आपण फोकस करतोय. ल्युमिनस इथून अवेलेबल इमिडिएट होतं, त्यामुळे कसं ल्युमिनसवर आपण फोकस करतोय जास्त करून. ओके. तर मंडळी आता यांच्याकडे आहे ना, ह्याच्यापेक्षा लोअर जर कॅपॅसिटीचं आहे ना उपलब्ध नाही आहे, पण आता मला उद्या पुन्हा यावं लागणार आहे त्यासाठी. असं काही गरज नाही आहे, तुम्ही मला जर सांगितलं आता ह्याच्यामध्ये बघण्यासारखं असं काही नाही आहे, फक्त बॅटरीची कॅपॅसिटी तुमची कमी होते. ओके. बॅटरी मला डिलिव्हरी भेटून जाईल? हो, तुम्हाला जर आता हवं असेल तर आता सुद्धा भेटू शकते, असं काही नाही. ओके. संध्याकाळपर्यंत भेटून जाईल? हो, संध्याकाळपर्यंत भेटून जाईल, असं काही प्रॉब्लेम नाही. ओके. तर मंडळी यांच्याकडे ना इन्व्हर्टर उपलब्ध आहे. तुम्हाला कुठल्या ब्रँडचा पाहिजे, ल्युमिनस पाहिजे, अमेझ पाहिजे,
तर तुम्हाला भेटून जाईल. आणि याच्यामध्ये कॅपॅसिटी पण आहे, त्यांच्याकडे 150 AH आहे आणि 135 AH आहे, जो पाहिजे तो तुम्ही घेऊ शकता. आणि हे भावाचं दुसरं हे युनिट आहे. भावा तुझं हे शॉप आहे, अजून शॉप व्हायला पाहिजे. पुढील वाटचालीसाठी अभिनंदन करतो आणि एक सर्वांना सांगतोय, आपल्या मराठी बांधवांना आहे ना सपोर्ट करा, आणि असे शेतकरी मंडळी आहेत ना त्यांना नक्कीच आवर्जून सपोर्ट करा. मी ऑफलाईन का आलो आहे, कारण की आहे ना आपल्या कोकणामध्ये मेहनत घेणारी व्यक्ती आहेत, तर मग कशाला आपण ऑनलाईन देऊन आपण आपले पैसे बाहेरच्या राज्यामध्ये द्यायचे. आपल्या महाराष्ट्र राज्यातले पैसे आपल्याकडेच ठेवावे, कारण की बरेच ऑनलाईन वेबसाईट्स आहेत, त्यामध्ये आपण मी घेऊ शकलो असं, मला थोडेफार पैशामध्ये अमाऊंट कॉस्ट कटिंग झाली असती, पण ते विचार नाही केला मी, कारण की आहे ना यांचं पण उदरनिर्वाह झालं पाहिजे. बरोबर, कारण की आपले होतकरू मुलं आहेत ना, पुढे गेले पाहिजे. जसं मी बोललो की दोन माणसं आपला तुझा व्हिडिओ बघून जॉब चालू केलं आहे, तर अजून कोणी व्हिडिओ बघत असेल आणि काही मार्गदर्शन हवं असेल तर नक्कीच कॉल करावा. आपण नक्कीच मराठी माणसाला पुढे आणण्यासाठी मी सुद्धा प्रयत्नशील आहे. हा व्हिडिओ अजून संपला नाही आहे, कारण की इन्व्हर्टर आल्यानंतर आपल्याला ब्लॉगचे एंड करायचे, इन्स्टॉलेशन झाल्यानंतर. आज आपल्या घरी आहे ना इन्व्हर्टर आलेला आहे, आणि हा इन्व्हर्टर आपण घेतला आहे कुलदीपकडून, म्हणजे लांजीकर इलेक्ट्रॉनिक्स आहे ना त्यांच्याकडून आपण आता घेऊन आलेलो आहे. इकोवॅट निओ 700 आणि RC 16000. आणि हे भाऊ आहेत, हे राजापूरचेच भाऊ आहेत. भाऊ, आपलं नाव? प्रशांत संग्राम पेडणेकर, प्रशांत सर्व्हिसेस. तर तुम्ही कुठला व्यवसाय करता? मी वायरमन आहे, शिवाय DTH प्लंबिंग, शिवाय ॲडिशनल घरघंटी रिपेअरिंग मेंटेनन्स, इन्व्हर्टर, गॅस गिझर, शिवाय वॉटर प्युरिफायर, याचे सर्व मेंटेनन्स वगैरे सर्व काम. ओके, मग कुठे जाता तुम्ही आता? राजापूरमध्ये का फक्त रत्नागिरी? ऑल राजापूर, जिथून कॉल येईल तिथे. ओके, फक्त राजापूरमध्ये? राजापूर तालुका. ओके, हातिवले त्या साईडला? हा, तो राजापूर तालुक्यामध्ये झालं ना. ओके, त्यामुळे तिथे पूर्ण सर्व राजापूरमध्ये कुठेही. ओके, राजापूरमध्ये कुठेही. तर मंडळी तुम्हाला एक सांगतोय, जसं भाऊंनी सांगितलेलं आहे की जे पण म्हणजे आता आपल्याकडे इन्व्हर्टर आहे आणि अन्य कुठले इलेक्ट्रॉनिक्स काही इन्स्टॉल करायचं असेल, म्हणजे वायरमॅन वगैरे काय, वायर वगैरे, पूर्ण इलेक्ट्रिकचं काम, तर तुम्ही यांना कॉन्टॅक्ट करा. डिस्प्लेला हा नंबर आहे आणि डिस्क्रिप्शन मध्ये पण नंबर देतो यांचा. यांचं नाव आहे प्रशांत पेंडणेकर म्हणून नाव आहे यांचं, आणि यांचं नाव एकदम खूप प्रख्यात नाव आहे यांचं राजापूर तालुक्यामध्ये. आपण एक लांजेला व्हिडिओ बनवला होता, त्यांच्याकडे पण ते काम करतात. असंच आपल्या कोकणामध्ये ना सर्वांनी असं काम केलं ना, तर आपला कोकणी माणूस आहे ना गावी राहून सुखी राहू शकतो. तुम्ही गावीच पहिल्यापासून व्यवसाय करताय? नाही, मी पहिला मडगावला होतो, त्याच्या नंतर मुंबईला सुद्धा काम केलेलं आहे. ओके, आणि जास्त प्रमाणात राजापूर सिटी मध्येच काम केलेलं आहे. पूर्ण हाऊस वायरिंग, बंगलोज, कन्सीड, केसिंग, कॅपिंग वगैरे, ऑल ओव्हर. मस्त, तुमच्या कामाला खरोखर आपण एक हँड्स ऑफ करूया, कारण की आहे ना आपला कोकणी माणूस आहे ना व्यवसायामध्ये उतरायला थोडं घाबरतो. बरं, पण यांना जिद्द केली की सर्व होऊ शकतं. भाऊ पहिले गोव्याला होते, गोवा सोडून आता राजापूरला आलेत, मूळ गावी आलेत. मुंबईला सुद्धा होतो मी, मुंबईला सुद्धा होतो 10 वर्ष, मुंबईला सुद्धा होतो काम केलेलं आहे. तुमच्याकडून म्हणजे असं असे खूप असे उदाहरण आहेत आपल्या कोकणामध्ये की जे व्यक्ती मुंबईला या अदर स्टेटमध्ये राहून पुन्हा गावाकडे वळलेत आणि गावी मस्त की व्यवसाय करत, तरी दिवसाला तरी तुमचं मुंबईपेक्षा गोव्यापेक्षा तरी उत्पन्न चांगलं होतं. नक्की, नक्कीच चांगलं आहे इथे. आणि मुंबईमध्ये जरी 20-25 हजार घेतले तरी त्याचा जे नंतर राहिलेला जो बॅलन्स असतो तो सर्वांना माहितीच आहे काय राहतो. ओके, ते त्यापेक्षा इथे थोडे आणखीन थोडे त्यापेक्षा त्या लेवल किंवा त्याच्यापेक्षा कमी जरी मिळाले तर इथे खूप प्रॉफिटमध्ये आहे स्वतःच्या घरी. तर नवीन पिढीला तुम्ही काय सांगाल, जे व्यक्ती गावाकडून शिकून शहराकडे जात आहेत, म्हणजे मुंबईला जात आहेत, पुण्या ठिकाणी जात आहेत, बरोबर, आणि तिथे जाऊन रेंटवर राहत आहेत आणि पगार पण कमी भेटतोय, त्यांना तुम्ही काय सांगाल? त्यांना मी नक्कीच सांगेन की आपल्याच गावामध्ये तुम्ही शिकून काहीतरी प्रगती करा, स्वतःची करा, त्याचबरोबर आपल्याबरोबर कुणाला तरी घेऊन गेल्यानंतर त्यांचंही पोट भरू शकतं ना, ते एक होतं. आणि बाहेर जाण्यापेक्षा गावातच विचार केलेलं बरं असं. वायरिंगचं काम झालेलं आहे आणि आता फायनल काम चालू होणार आहे. इन्व्हर्टर आता लावणार आहे, बॅटरी इन्स्टॉलेशन करायची आहे ह्या टेबलच्या खाली, आणि जो इन्व्हर्टरचा जो मेन आहे ना बॉक्स तो इथे वरती ठेवायचा आहे. ओके, अशा प्रकारे सेटअप झालेलं आहे. याच्या खाली ठेवलं होतं, टेबल खाली भरपूर पसारा होता, म्हणजे खूप सामान होतं, आणि आता एकदम क्लीन आणि नीट वाटतं आहे आता. आणि आपलं श्री गणेशाय झालेलं आहे, चालू झालेलं आहे.
तरी किती वेळ जाईल तरी अंदाजे चार्ज होण्यासाठी? कंटिन्यू चार्जच आहे ना, बॅटरी चार्जच असेल ना सगळं. आता हे काय मेन आहे म्हणजे ही आहे ना मेन आहे म्हणजे लाईट आहे एम एस ए पी चा ओके, ही चार्जिंग चालू आहे ठीक आहे, एकदम सिस्टमॅटिक यांचं काम आहे. बघा ना वायरिंग वरतून खाली घेतलं आहे, इथे बोर्ड लावलं आहे आणि एकदम मस्त की पद्धतशीर वायरिंग केलेली आहे बोर्डाची. कारण की आहे ना ह्या रूमचं जे मेन कनेक्शन आहे हे बंद व्हायचं, आतमधलं नाही व्हायचं, म्हणून आता दोन्ही कनेक्शन दिलं आहे. आतमधल्या रूमचं पण दिलं आहे कनेक्शन, ह्या रूमचं पण कनेक्शन दिलं आहे आणि बाहेरच्या रूमचं पण दिलेलं आहे. फक्त एवढं आहे की ॲडजस्ट करावं लागणार आहे आम्हाला की कुठली लाईट ठेवायची आहे कुठली लाईट नाही ठेवायची आहे. आणि एकदम मस्त केलं आहे एकदम. आता आपण आहे ना चेक करणार आहोत कम्प्युटर बंद होतो की नाही, कारण की यू पी एस आहे ना तर एक आवाज येतो टूक त्याला की लाईट जाते म्हणून असं समजतं, टूक टूक असा कंटिन्यू आवाज येतो. पण आता ते भाऊ गेलेत बाहेर, आता मेन लाईट आहे ना ती घालवणार आहेत. हे बघा ह्याचा आवाज येतो आहे, यांनी बीप दिलेला आहे ओके. आणि इथे कंटिन्यू आवाज यायचा टूक 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 असा, तर आता तो आवाज येत नाही आहे. म्हणजे आपला यू पी एसचा जो प्रॉब्लेम होता म्हणजे आपला कम्प्युटर सारखा बंद पडायचा काम करताना, कारण की आहे ना बॅकअप फक्त 10 मिनटं द्यायचा कारण की लाईट गेल्यावर. आता कोकणामध्ये बराच प्रॉब्लेम आहे हा लाईटीचा, कारण की पावसामध्ये कंटिन्यू लाईट जाते, कारण की टेस्टिंग किंवा जे झाडं असतात ते कटिंगमध्ये ते लाईट बंद करतात. पण आपलं काम होऊन जाईल, त्याचबरोबर आपला हा नेटवर्क आहे ना हा बी एस एन एलचा आहे त्यामुळे तो कंटिन्यू राहतो, कारण की त्याला फक्त पॉवर पाहिजे. हा आपण यू पी एस घेतला होता छोटासा 3 तास चालतो, पण आता कम्प्युटरचा जो प्रॉब्लेम होता तो आपला सॉल्व झालेला आहे आणि घरामध्ये पण लाईट येणार, फॅन चालू होणार, जो मेन प्रॉब्लेम होता तो आपला सॉल्व झाला आहे. त्यासाठी बिग थम्सअप करतो या भाऊंना. त्याचबरोबर आपला जो कुलदीप भाऊ आहे लांजेकर इलेक्ट्रॉनिक्स, तर त्या भावाने आपल्याला हे सजेस्ट केलेलं आहे, त्यासाठी पण बिग थम्सअप. काम आपलं झालं आहे ना ते मेन महत्त्वाचं, कारण की मेन टाईमला आहे ना कम्प्युटर बंद व्हायचा आणि आपला परत आहे ना काम चालू व्हायचं, मग ते त्याला 2-3 तास जायचे कंटिन्यू, कारण की आपला व्हिडिओ एडिट करायला भरपूर त्रास व्हायचा आणि आपले जी काही प्रोजेक्टची कामं असायची तेव्हा तिथे आपल्याला काम करायला त्रास व्हायचा, डबल काम व्हायचं. तर भाऊ धन्यवाद, नमस्कार. तर या भाऊंना कॉन्टॅक्ट करा, हा नंबर आहे. पुन्हा एकदा तुम्हाला सांगतोय की इन्व्हर्टर तुम्हाला लावायचं असेल, घरघंटीचं काम करायचं असेल, इलेक्ट्रिशियनचं काम करायचं असेल, तर या भाऊंना नक्की संपर्क करा. डिस्प्लेला हा नंबर आहे आणि यांचं नाव आहे प्रशांत पेंडणेकर म्हणून आहे, राजापूरला हे यांचं वास्तव्य आहे, सिटीमध्ये राहतात. तर राजापूर तालुक्यामध्ये कुठेही हे येऊन काम करतील. धन्यवाद भाऊ.